नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आयुष्यातील अडचणी सोडवण्यास समर्थ असेल तेच शिक्षण होय. बातमीपत्रात वेळ झाली आहे विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. राजपेठ रेल्वे क्रॉसिंगवर होणारी वाहतुकीची कोंडी पाहता यावर पर्याय म्हणून उड्डाण पूल बनवण्यात येतोय. गेल्या अनेक दिवसांपासून उड्डाण पुलाचं बांधकाम सुरू आहे. निधी अभावी रखडलेल्या या पुलाच्या बांधकामाला नगरोत्थान योजनेतील निधी देऊन गती देण्यात येते आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा यांनी उड्डाण पुलाची पाहणी केली. मनपा आयुक्त हेमंत पवार व अभियंते यावेळी समवेत होते. येत्या 6 महिन्यात काम पूर्ण करण्याचा अल्टिमेटम कंपनीला आमदार रवी राणाने दिलाय. राजपेठ उड्डाण पुलाचं बांधकाम महिनोन गिनती सुरूच आहे. चाफेकर कंपनीला हे काम देण्यात आलं आहे. या बांधकामाची आमदार रवी राणा यांनी शनिवारी पाहणी केली. आमदार रवी राणा यांनी उड्डाण पुलाकरता 40 कोटींचा DPRला मंजुरी देवली. पैकी 14 कोटी नगरोत्थानमधून महापालिकेला प्राप्त झाले आहेत. या निधीमधून उर्वरित काम सुरू होत आहे. मनपा आयुक्त हेमंत पवार व अभियंते यांच्यासह आमदार रवी राणा यांनी पाहणी केली. निधी अभावी उड्डाण पुलाचं बांधकाम रखडलं होतं. नगरोत्थान योजनेतील निधीमधून या बांधकामाला चालना देण्यात येते आहे. आमदार रवी राणांनी पुलाच्या नकाशाची पाहणी केली. राजापेठ ते बडनेरा रोड हे बांधकाम पहिल्या टप्प्यातील आहे. पहिला टप्पा काम अद्याप पूर्ण झालेलं नाही. दुसऱ्या टप्प्यातील बांधकाम दस्तूर नगर मार्ग आहे. दोन्ही भागांचे काम येत्या 6 महिन्यात पूर्ण करावे, अन्यथा कंपनीला 10% पेनल्टी द्यावी लागेल अशी तंबी आमदार रवी राणा यांनी दिली आहे. आज ज्याप्रमाणे अमरावती शहरातला अत्यंत महत्त्वाचा राजापेठ फ्लायओव्हर, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रचंड गर्दी, मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक हे होत होतं, त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी या ब्रिजचं काम सुरू केलं. आणि पहिला टप्पा त्याचा 10 कोटी रुपयाचा जवळपास आपण सरकारकडनं खेचून आणला. ते पैसे आज जवळपास खर्च झालेले या ब्रिजवर. आणि पुन्हा आता महानगरपालिकेचे आयुक्त मी स्वतः बसून एक DPR तयार केला. आणि त्या DPRमध्ये सुद्धा नगरउत्थानच्या माध्यमातून एक जवळपास चांगला निधी आपल्याला मुख्यमंत्र्यांच्या सहकार्यांनी, UD सेक्रेटरींच्या सहकार्यांनी, महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या सहकार्यांनी तो आपण पाठपुरावा करून मंत्रालयामधून खेचून आणलेला आहे. आता कामाची स्पीड, चाफेकर जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी ही स्पीड 10 पट वाढवायला पाहिजे अशा प्रकारचे निर्देश त्यांना इथे दिलेले आहे. आणि ज्याप्रमाणे येणाऱ्या 2.5 महिन्याच्या आतमध्ये पहिला फेज जो बंडेरा अमरावतीचा जो फेज आहे तो सुरू झाला पाहिजे अशा प्रकारचं कंडिशनल ते लेखी रूपात आयुक्तांना देतील. ती कॉपी आयुक्त माझ्याकडे पाठवतील. आणि त्याप्रमाणे चाफेकरनी जर पहिल्या फेजचं काम या 2.5 महिन्यात केलं नाही तर त्यांना दंड आकारला जाईल. आणि तो दंड मोठ्या प्रमाणात त्यांना भोगावा लागेल. कारण की आज महानगरपालिका या ब्रिजच्या कामामुळं ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्याकडे पाठपुरावा करून यासाठी जे पैसे आम्ही ओढून आणले आणि त्यानंतरसुद्धा काम स्लो होत असेल तर कुठं ना कुठं कॉन्ट्रॅक्टरची हलगर्जी हे अजिबात सहन केल्या जाणार नाही. कारण याच्यापासून महानगरपालिकेतल्या जनतेला मोठा त्रास होत आहे. मोठ्या प्रमाणात शाळेमध्ये जाणारे मुलं, ॲम्ब्युलन्सनी जाणारे पेशंट, अनेक जे महिला आहे, युवक आहे, बुजुर्ग आहे, त्या सगळ्यांना त्रास भोगावा लागून आला. या त्रासाच्या मुक्तीसाठी आज मनपा आयुक्त, संबंधित अधिकारी आम्ही पूर्णपणे व्हिजिट केली आणि चाफेकर या कॉन्ट्रॅक्टरांना निर्देश दिलेले आहे की 2.5 महिन्यात पहिला फेज, त्यानंतर त्यापासून 3 महिन्याच्या आत दुसरा फेज हा सुद्धा कम्प्लीट झाला पाहिजे. त्यांना 2 वर्षाची मुदत दिली होती, त्यात आता 1.5 वर्ष पूर्ण झाले आणि 6 महिन्यामध्ये त्यांना पूर्ण प्रोजेक्ट कम्प्लीट करायचा होता. पण आज तो रखडल्यामुळं कुठं ना कुठं कॉन्ट्रॅक्टरच्या हलगर्जीपणामुळं आज कुठं काम स्लो चालू आहे. आणि आज त्यांना जे ताकीद दिली आहे त्याप्रमाणे ते 2.5 महिन्यात पहिला फेज कम्प्लीट करतील हे त्यांना निर्देश देण्यात आलेले आहे. आयुक्तांच्या माध्यमातून आमदार म्हणून मी सुद्धा निर्देश दिलेले आहे. आणि त्या निर्देशाचं पालन झालं नाही तर 10 पट पेनल्टी त्यांना भरावं लागेल. राजापेठ रेल्वे क्रॉसिंगवरून दस्तूर नगरकडे जाणाऱ्या मार्गावर बेलपुऱ्याकडेही रस्ता उतरतोय. मात्र बेलपुऱ्याकडच्या जमिनीचं अद्याप अधिग्रहणच न झाल्याने त्यामध्येही अडचणी आहेत. आज आमदार साहेबांसोबत हा जो राजापेठ उड्डाण पूल आहे याची पाहणी आपण केली. September 2017 अखेरपर्यंत खरं म्हणजे याचं काम होणं पूर्ण होणं अपेक्षित होतं, पण मध्यंतरी थोडा निधीचा अभाव असल्यामुळे हे काम थोडं रखडलं आहे.
पण आता नुकतंच आपण याला नगरोत्थानमध्ये मान्यता देण्यासाठी प्रपोजल एक शासनाला पाठवलं होतं आणि शासनाने याला मान्यता दिलेली आहे. आणि आता हा जो काही ब्रिज आहे हा आपण नगरोत्थानमध्ये पूर्ण करणार आहोत. याला त्या पद्धतीची प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेली आहे आणि नगरोत्थानमधून आता याला पुढचा निधी जो आहे तो याच्यामध्ये आपल्याला नगरोत्थानमधून मिळेल. अपेक्षा अशी आहे आमची की साधारणतः अमरावती तो बढणारा हा जो काही एक पोचमार्ग आहे हा जुलै ऑगस्टपर्यंत पूर्ण व्हावा, जेणेकरून त्या भागातली जी काही ट्रॅफिक आहे ती आपल्याला सुरळीत करता येऊ शकते. दुसऱ्या टप्प्यामध्ये आत्ता ज्या रस्त्यावरती आपण उभं आहोत दस्तूरनगरकडे जाणारा, याला दुसऱ्या टप्प्यामध्ये घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे. आणि उरलेला जो काही पोर्शन असेल तो तिसऱ्या टप्प्यात घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे. आणि त्या दृष्टीने आज नियोजन करण्यासाठी सगळे आमचे अभियंता आहेत, कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी आहेत आणि स्वतः आमदार साहेब देखील उपस्थित आहेत आणि त्यानिमित्ताने हा आजचा दौरा आमचा होता. फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याच्या पेट्रोलिंगवर असलेल्या गस्ती पथकाने 13 मेच्या पहाटे वाहनात कोंबलेल्या 14 जनावरांची सुटका केली आहे. एका 407 वाहनामधून हे गोरे वाहून नेले जात होते. पोलिसांनी तपासणी केली असता वाहन चालकाजवळ कोणताही परवाना नव्हता किंवा गोरे खरेदी विक्रीची पावती नसल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 13 मेच्या पहाटे फ्रेझरपुरा ठाण्याचे प्रभारी निरीक्षक वंजारी यांच्या मार्गदर्शनात पेट्रोलिंग करत असताना मार्डी रोड राजुरा पेट्रोल पंपाजवळ MH 28B 9068 क्रमांकाचे 407 वाहन रस्त्यावर संशयास्पद स्थितीत उभे होते. पोलिसांनी या वाहनाची तपासणी केली असता 18 ते 20 महिने वयोगटाचे गोरे, 13 लाल रंगाचे व 1 पांढऱ्या रंगाचे असे 14 जनावरं कोंबून निर्दयतेने वाहनात भरले होते. गाडी चालक 19 वर्षीय मोहम्मद जमील मोहम्मद यासीम राहणार खडकपूर व मदतनीस अब्दुल अशफाक अब्दुल कादर वय 38 राहणार लालखडी यांनी समाधानकारक उत्तरं दिली नाही. त्यांच्याजवळ वाहनांचे कागदपत्र नव्हते, जनावर वाहतुकीचा परवाना किंवा जनावरे खरेदी विक्रीची पावती नसल्याने फ्रेझरपुरा पोलिसांनी प्राणी संरक्षण अधिनियम 1995 कलम 5A 5B 11(1)(d) सह कलम 3(1)(181), 130, 177 मोटार वाहन अधिनियमाप्रमाणे आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. IPL वर मोठ्या प्रमाणात जुगार लावला जातोय. IPL वर जुगार लावणाऱ्या 9 आरोपींना पोलिसांनी 2 वेगवेगळ्या ठिकाणी धाडी घालून ताब्यात घेतलंय. शहर कोतवाली व गाडगेनगर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. गाडगेनगर पोलिसांनी 12 मेच्या रात्री 10:30 आशियाना चौक येथील ढाब्यावर धाड घालून 31 वर्षीय श्याम हसाणी राहणार केवल कॉलनी, 29 वर्षीय रिकेश वर्मा राहणार केवल कॉलनी, 28 वर्षीय रितेश राम रखियानी, 29 वर्षीय कुशल पटेल या चौघांना मॅचेसवर सट्टा लावताना पकडलं असून तेथून LCD मोबाईल व जुगाराचं साहित्य असा 88,390 रुपयांचा माल जप्त केला आहे. सरतर्फे गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राम गीते यांनी तक्रार नोंदवली आहे. गाडगेनगर पोलिसांनी कलम 317, 17, कलम 4 व 5 महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. अन्य एका ठिकाणी शहर कोतवाली पोलिसांनी धाड घालून 5 सट्टेबाजांना गजाआड केलाय. एका हॉटेलमध्ये हा सट्टा सुरू होता. कृष्णानगर येथे राहणारा 34 वर्षीय प्रेम अर्जुनदास परस्वानी, रामपुरी कॅम्प येथे राहणारा 28 वर्षीय जयेश चंद्रकांत शर्मा, रामपुरी कॅम्प येथील रहिवासी 27 वर्षीय बंटी उर्फ बिट्टू सुरेश कुमार राजपाल, रामपुरी कॅम्प येथेच राहणारा 20 वर्षीय अमित अशोककुमार मोरियानी, 38 वर्षीय नरेश अर्जुनदास भटेजा अशी या जुगार खेळणाऱ्यांची नावं आहेत. आरोपी हे IPL मॅचेस दिल्ली डेअर डेव्हिल्स विरुद्ध सनराईज पुणे सुपर जायंट या क्रिकेट मॅचचा सामना पाहून ओव्हरमधील प्रत्येक बॉलवर पैशाची बाजी लावून हारजीतचा खेळ स्वतः खेळून व मोबाईल फोनद्वारे लोकांकडून जुगार खेळत असताना दिसून आल्याने पोलिसांनी कारवाई केली. 1,07,605 रुपयांचा माल येथून जप्त करण्यात आला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने प्राध्यापकाला लाच घेताना रंगेहात अटक केली आहे. पकडलेल्या कॉपीचं प्रकरण निपटवण्यासाठी या प्राध्यापकाने 8,000 रुपयांची मागणी केली होती. रवीनगर येथे राहणारे 51 वर्षीय डॉक्टर दिनेश बजरंगसिंग रघुवंशी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून लाच घेताना रंगेहात अटक केली आहे. विद्यार्थ्याचे कॉपीचे प्रकरण निपटवण्यासाठी रघुवंशी यांनी 8,000ची लाच मागितली होती. रवीनगर येथे पुलाच्या बाजूला लाच स्वीकारताना त्यांना अटक करण्यात आली. एकट्या फ्रेझरपुरा ठाण्याच्या हद्दीत कारवाई करून पोलिसांनी दारूबंदीपासून 2 लाखांची दारू पकडली आहे. वडाळी, परिहारपुरा, पारधीबेळा
येथून धाड घालून 40 केसेस फ्रेझरपुरा पोलिसांनी केल्या आहेत. फ्रेझरपुरा, परिहारपुरा, वडाळी पारदिबेळा, राजुरा पारदिबेळा या ठिकाणी फ्रेझरपुरा पोलिसांनी धाडी घातल्या. दारूबंदीपासून घातलेल्या या धाडीत पोलिसांनी 2 लाखांची दारू पकडली आहे. त्यापैकी 1,25,000 माल पोलिसांनी नष्ट केला आहे. फ्रेझरपुरा ठाण्यात यासंदर्भात 40 केसेस करण्यात आल्या आहेत. पेट्रोल पंप चालकांचा रविवार बंद आणि एक शिफ्टचा निर्णय तूर्तास स्थगित झाल्याची माहिती आहे, परंतु नागरिकांना याची माहिती नसल्याने त्यांनी रांगा लावल्या. पेट्रोल पंप चालकांनी पुकारलेल्या रविवार बंद व एक शिफ्टच्या निर्णयाला 17 मे पर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार असल्याचा आधी घोषित करण्यात आल्याने नागरिकांनी पेट्रोलसाठी लांबच लांब रांगा लावल्या, परंतु सध्या हा बंद व एक शिफ्टचा निर्णय मागे घेण्यात आला असून 17 मे पर्यंत म्हणजे 4 दिवस स्थगिती दिल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला, परंतु पेट्रोल पंपावर आलोच आहोत तर भरून घेऊ अशा नागरिकांच्या भूमिकेमुळे येथे बरीच गर्दी होती. रविवार बंद मागे घेतल्याच्या पाट्याही पेट्रोल पंप चालकांनी लावल्या आहेत. ये जो स्ट्राईक था हमारा रविवार बंद और वन शिफ्ट में काम का, वो फिलहाल 17 तारीख के तक की मीटिंग हो रही है, उस तक के स्थगित किया गया है. और जो मीटिंग के बाद में जो भी एसोसिएशन का फैसला हो वो करेंगे. बाकी जो बंद स्थगित किया गया उसके लिए हम कस्टमर को क्लियरली बोल भी रहे पेट्रोल डालने वालों को, और बोर्ड भी लगाया हुआ है कि रविवार ही पेट्रोल चालू रहे. कृपया दर्शकों ने इसको हाल में रखना चाहिए और पेट्रोल पंप पे गर्दी न करते हुए कल चालू है वो हिसाब से काम करना है. रेतीचं अवैध उत्खनन वाहन होतं. रेती माफिया सक्रिय झाल्याचं दिसून येत आहे. अमरावती व वर्धा जिल्ह्याच्या मध्ये मोठ्या प्रमाणावर रेती माफिया सक्रिय आहे. लिलाव वर्धेतील घाटांचं झालं आहे, मात्र रेतीची उचल अमरावती जिल्ह्याच्या घाटातून होते आहे. मुख्य म्हणजे धामणगाव रेल्वे तहसीलदारांकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई नाही आहे. वर्धा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर रेती माफिया सक्रिय झाला आहे. अमरावती जिल्हा व वर्धा जिल्ह्याच्या मध्ये असलेल्या वर्धा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी होते आहे. वर्धा जिल्ह्यातील घाटांचा लिलाव झालाय, मात्र रेतीची उचल अमरावती जिल्ह्याच्या घाटातून होते आहे. याबाबत धामणगाव रेल्वे तहसीलदारांकडे तक्रार करण्यात आली आहे, मात्र तहसीलदारांनी मूक गिळले आहेत. कोणतीही कारवाई अद्याप झालेली नाही. नदी पात्रात अवैध पुलाचंही बांधकाम सुरू असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. पोकलँड, जेसीबी, डोंग्याच्या सहाय्याने नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर रेतीचं उत्खनन होत असताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. बातमीपत्रात घेऊया काही क्षणाचा विसावा. विसाव्यानंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्यांती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. राज्यात GST लागू होतोय. GST चा व्यापाऱ्यांनी सकारात्मकतेने विचार करावा. GST प्रणालीची माहिती देण्यासाठी JCI अमरावती सेंच्युरियनतर्फे GST विषयी मार्गदर्शन कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे झालेल्या कार्यशाळेचा 1,000 अधिक व्यापाऱ्यांनी लाभ घेतला. JCI अमरावती सेंच्युरियनच्या वतीने संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे GST बाबत मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजेच GST बद्दल व्यापाऱ्यांना कार्यशाळेत माहिती देण्यात आली. औरंगाबादचे CA उमेश शर्मा, सांगलीचे CA गिरीश राठी यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केलं. और GST ये 2-sided sword है, ये सप्लाय के आउटवर्ड पे भी चलती है तो इनवर्ड पे भी चलने वाली है. तो ये कृपया करके GST का इम्पैक्ट निकालना है तो सिर्फ आउटवर्ड के ऊपर ध्यान ना दे रहे, इनवर्ड के ऊपर भी ध्यान दे रहे कि मैं जिन पार्टियों से माल ले रहा हूँ वो रजिस्टर्ड है या नहीं. अब आप ये बोलोगे कि सर हमने RCM के अंदर लायबिलिटी भर भी देंगे तो उसका ITC क्रेडिट मुझे मिलने वाला है. बिल्कुल मिलेगा आपको क्रेडिट, उसकी कोई शंका नहीं. पर क्रेडिट मिलने के ऊपर भी कुछ रिस्ट्रिक्शंस है.
वो अगर आयकर यूआरडी में आ गए तो उसका भी क्रेडिट नहीं मिलेगा, वो भी हम आगे देखेंगे। तो इसका इम्पैक्ट क्या होने वाला है कि अगर जीएसटी व रोल ऑफ टैली एंड अकाउंटेंसी सॉफ्टवेयर इन जीएसटी हे कार्यशाळेचे विषय होते। सेल्स टॅक्सचे जॉईंट कमिशनर एस एस लोहार, सेंट्रल एक्साइजचे डेप्युटी कमिशनर तेलगोटे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते। जेसीआय अमरावती सेंचुरियनचे अध्यक्ष सी ए मयूर झंवर, सचिव श्याम अग्रवाल, तसंच आलोक तापडिया, वरुण जाजू, शिवरतन सोनी, महेश लड्डा, रोमित हेडा, तपेश मुंदडा यांच्यासह मोठ्या संख्येनं जेसीआयचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। शेकडो व्यापाऱ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला। जेसीआय अमरावती सेंचुरियन चैप्टर की ओर से आप सबका यहाँ पे स्वागत करता हूँ। दोस्तों, जेसीआई सेंचुरियन ये अपना दायित्व तो निभा रही है और समाज में विभिन्न विषयों पे, विभिन्न टॉपिक्स पे हम लोग कई मरतबा काफ़ी सेमिनार ले चुके हैं। आज का ज्वलंत विषय हमारा है जीएसटी। जीएसटी के बारे में व्यापारियों के बीच में काफ़ी शंकाएं, प्रश्न, कंफ्यूजन हो चुका है। इसी को ध्यान में रखते हुए हमने इसके लिए एक कार्यशाला का आज आयोजन किया। उस आयोजन में औरंगाबाद से हमारे विशेष एक चार्टर्ड अकाउंटेंट जो जीएसटी में अपनी पकड़ रखते हैं उमेश शर्मा जी, वो आज स्वयं आज यहाँ पर आए। साथ में जीएसटी के साथ एक जो दूसरा बहुत इम्पोर्टेंट पहलू है टेक्नोलॉजी, जिसकी वजह से जीएसटी पे व्यापारियों का ध्यान हम चाहेंगे, व्यापारी को हम सिखाना चाहेंगे कि टेक्नोलॉजी के साथ में जीएसटी में किस तरह से हम लोगों ने नॉलेज ज्ञान करना चाहिए, ज्ञात करना चाहिए। तो वो टॉपिक पे सी ए गिरीश राठी सांगली से वो हमें आज जानकारी देंगे। तो ये भव्य कार्यशाला आज 1000 लोगों के ऊपर आज सब लोगों का यहाँ पर अटेंडेंस है। लगभग 40 बिजनेस ऑर्गेनाइजेशन चैप्टर्स व्यापारी संगठनों के यहाँ से व्यापारी ट्रेडर्स एसोसिएशन के अध्यक्ष, सचिव, हमारे जेसी मेंबर सब यहाँ पर आए। एक्साइज के सीनियर ऑफिसर तेलगोटे सर और सेल्स टैक्स के पदाधिकारी यहाँ पर आए, जिन्होंने आज हमारे साथ में, और सीए इंस्टीट्यूट के एडवोकेट, प्रोफेशनल टैक्स प्रैक्टिशनर्स, सेल्स टैक्स प्रैक्टिशनर, सभी प्रोफेशनल्स भी आज यहाँ पर आए। मैं सभी का यहाँ पर आभार मानना चाहूँगा कि हमारे इस जेसीआई सेंचुरियन के इस उपक्रम में आप सब लोगों ने सहयोग किया। और मैं मित्रों ये आपको आश्वस्त कराना चाहूँगा कि आने वाले समय में भी जेसीआई सेंचुरियन व उसकी पूरी कार्यकारिणी मंडली, पूरा प्रोजेक्ट टीम हमेशा ऐसे आने वाले जो भी इम्पोर्टेंट इश्यूज़ है, टॉपिक्स है जो समाज जिससे जुड़ा हुआ है, समाज की जो ज़रूरत है, हम उस पर हमारे प्रोग्राम्स लेंगे, कॉन्फ्रेंसेस लेंगे। और मैं सभी से अनुरोध करूँगा कि सेंचुरियन, जैसे सेंचुरियन के आप सभी उपक्रम में सहभागी हो, हमें सहयोग करें और हमें और प्रेरणा दें कि हम आने वाले समय में आपके साथ जुड़े रहें और इस समाज में हमारा योगदान रहे। जीएसटी और हर दिशा में हमारे अमरावतीयंस पॉजिटिव नोट के साथ आगे बढ़े, ऐसी मैं मनोकामना रखता हूँ आपके लिए। धन्यवाद। मैं जेसी सीए मयूर झंवर सभी का यहाँ पे आभार प्रदर्शन करता हूँ, मीडिया का, जिन्होंने इस कार्यक्रम को भली भांति कवरेज किया और ज़्यादा से ज़्यादा संगठन व्यापारियों के बीच में पहुँचाने का एक बढ़िया सा यहाँ पे उन्होंने उपक्रम किया। अब्दुल शोएब अब्दुल राशिद यांनी पत्रकार परिषद घेऊन पीएसआय सपाटे यांनी त्याला मारहाण केल्याचा आरोप केलाय। गेल्या शनिवारी रात्री 1:30 ते 2:00 सुमाराला तो लग्नातून परत येत असताना चहा पिण्यासाठी आपण थांबलो असता पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप अब्दुल शोएबने केला आहे। शोएब अब्दुल रशीद रहना जंगल कॉलोनी अमरावती, शनिवार के रात को मैं मेरे दोस्त के शादी में से आ रहा था। उसने मुझे जिम्मेदारी दिया था कि रात को देख लेना करके। मैं वहाँ से 1:30 2:00 आ रहा था। 2:00 मैं ट्रांसपोर्ट नगर में चाय पीने के लिए रुका। उधर से पुलिस वाले आए, झपाटे साहब आए और टेम्पू वाले गाली बक के क्या कर रहा, बोले चल जाओ बोले। तो मैं बोला चाय पिया, बस इतना बोला और मुझे मारने लगे। तो मैं बचाव के लिए थोड़ा उनको लौट के भागा, वहाँ से भागा, गाली छोड़ के भागा। फिर मैं घर पे आया। मेरी बीवी ने मेरे को डॉक्टर सोहेल वाली के यहाँ एडमिट किया। मैं दिन भर भर्ती रहा वहाँ पर। मेरे को ऐसा मालूम पड़ा कि मेरे को पुलिस और ढूंढ रही करके, तो मैं वहाँ से भागा, नागपुर गया। नागपुर से इलाज किया मैं मोबिनपुरे में, दवाई खाया, प्राइवेट इलाज किया। फिर मेरे को पता चला कि मेरी बेल हुई। मैं वापस आया 9 तारीख को वापस आया और मैं अभी इरविन गया था। अभी ट्रीटमेंट मेरा इरविन में चालू है। आज की तो 13 तारीख है। हाँ, आज आप 11 तारीख को वापस आए बोल रहे हैं। कल आया ना मैं, 12 तारीख को।
ये बात कब की है? ये सैटरडे के रात की बात है, सैटरडे शनिचर के रात में 2 बजे। कितनी तारीख थी? नागपूर गेट ठाण्याचे PSI सपाटे यांच्यावर हे आरोप करण्यात आले आहे. सपाटे यांना या संदर्भात सिटी न्यूजने विचारलं असता त्याने शिवीगाळ केली व सपाटे व त्यांच्या रायटरला मारहाण केल्याचा खुलासा PSI सपाटे यांनी केलाय. काय घटना झाली होती? दिनांक 7/5/17 दरम्यान मी आणि माझा रायटर पोलिसांच्या सेकंड मोबाईलला पेट्रोल करत होतो. तर जय रोडवेज ट्रान्सपोर्ट नगर या ठिकाणी काही इसम उभे दिसले. तर आम्ही विचारलं की 2 वाजतापर्यंत एवढे लोक का उभे आहेत, म्हणून मी आणि माझा रायटर त्या लोकांजवळ गेलो. तर त्या ठिकाणी अब्दुल सोहेब अब्दुल रशीद हा एकदम आम्हाला पाहून आमच्या आंगावर म्हणे मै तुम्हारा बाबू तुम्ही असे निघाल जा अशा पद्धतीने आणि तो शिवीगाळ करतो. आम्ही त्याला समजवण्याचा प्रयत्न केला की तू शिवीगाळी नको करू, तू दारू पिलेला आहे, तुम्ही घेऊन जाईल. तर तो मै नगरसेवक का भांजा हो, तू मेरा क्या बिघड सकते हो असे म्हणून लागला आणि अंगावर आला आणि माझ्या उजव्या हात बगडला आणि पिघडला आणि उजव्या कांद्यावर तार पट्टी फोडून टाकली. तर माझ्या बचावासाठी मग माझा रायटर गजानन हा धावला, तर त्यालासुद्धा लाभ म्हणून त्याने खाली पडले आणि बस मग तेवढ्यामध्ये मग आमच्या स्टॉप येण्याच्या तयारीमध्ये असताना तो मग पळून गेलो. आम्ही मग त्याच्याविरुद्ध असं माझ्या त्याने हात बिघडल्यामुळे माझ्या उजव्या खांद्याला दुखापत झाली आणि रायटरच्या पण उजव्या हाताला मार लागला होता, त्याच्यामुळे आम्ही मेडिकल वगैरे करून त्याच्यावर गुन्हा दाखवला. एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय HUPM व अमरावती जिल्हा हौशी जिम्नॅस्टिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय जिम्नॅस्टिक प्रशिक्षण शिबिर घेण्यात आलं. या शिबिराचा समारोप झालाय. उपमहापौर संध्या टिकले, स्थायी समिती सभापती तुषार भारतीय यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. शिबिरार्थींनी आकर्षक मनोरे व प्रात्यक्षिकं सादर केली, तसंच चित्तथरारक नेत्रदीपक प्रात्यक्षिकांचं सादरीकरण केलं. नागपूर महामार्गावरील बोरगाव धर्मा येथील ड्रीम्सलँड बिझनेस पार्कमधील 41 दुकानांचं रविवारी उद्घाटन होत आहे. इलेक्ट्रॉनिक्स, साहित्य, कपडा, रेडीमेड अशी सारी दुकानं येथे आहेत. शिवाय ग्राहक व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी फायनान्स, कन्सल्टन्सी, भव्य पार्किंग अशा सोयी सुविधा देखील ड्रीम्सलँड बिझनेस पार्कमध्ये आहेत. नागरिकांना आरोग्यविषयक माहिती देण्यासाठी सिटी न्यूज चॅनलतर्फे हेल्थ केअर चॅट शोचं प्रसारण दर शनिवारी व रविवारी करण्यात येतं. प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे या शोने 100 पार केली आहे. या आठवड्याचा 103 एपिसोड शनिवारी रात्री 8 वाजता 13 रोजी व रविवारी 14 रोजी दुपारी 2 वाजता प्रसारित होतोय. शनिवार 13 रोजी व रविवार 14 रोजी हेल्थ केअर चॅट शोचा 103 एपिसोड प्रसारित होतोय. चॅट शोचा विषय कॉन्स्टिपेशन हा असून डॉक्टर निनाद चौधरी हे या विषयावर चॅट शोमध्ये मार्गदर्शन करत आहेत. बालरोग तज्ज्ञ डॉक्टर सतीश अग्रवाल यांनी संचालन केलंय. प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हेल्थ केअर चॅट शोने 100 पार केली आहे. व्याधियों के कारण होता है, जैसे कुछ बच्चों में हाइपोथायरॉयडिज्म यानी थायरॉयड हार्मोन की कमी, हाइपर कैल्सेमिया यानी कैल्शियम की मात्रा ज़्यादा होना, दूसरी बात ब्रेन की बीमारियाँ मस्तिष्क से रिलेटेड जैसे सेरेब्रल पाल्सी या मेंटल रिटार्डेशन के पेशेंट, स्पाइनल कॉर्ड या रीढ़ की हड्डी के प्रॉब्लम जैसे स्पाइना बाइफिडा, कुछ कुछ बच्चों में जो शौच की जगह है वो छोटी होना या सिकुड़ जाना जिसको एनल स्टेनोसिस बोलते हैं, कुछ बच्चे जो 1 साल से नीचे है उनमें हर्षप्रुंग डिसीज़ यानी शौच की जगह छोटी हो जाना, ये कुछ कारण हैं जो शारीरिक व्याधियों से जुड़े हुए हैं. इसी तरह अगर शौच की जगह कहीं से दूसरी जगह हो गई हो या जो कंजनेटल मेगाकोलन बोलते हैं वैसे कुछ चीज़ वैसे हो तो वो भी कुछ कारण होते हैं. पर अमूमन ये सब चीज़ें तो जो डॉक्टर है विशेषज्ञ वही पता कर सकते हैं. ये चीज़ें विशेषज्ञ पता कर सकते हैं. तो जब भी हमको कुछ कठिनाई हो रही है और हमको लग रहा है कि पेरेंट्स को लग रहा है कि बच्चे में कुछ एबनॉर्मिलिटी लग रही है, उनका बाकी जीवन शैली बहुत अच्छी है पर उनको शौच में प्रॉब्लम हो रही है, तो उन्होंने तुरंत डॉक्टर साहब डॉक्टर्स की सलाह लेनी चाहिए और ये जो पैथोलॉजिकल रीज़न है उसको हम डॉक्टर को बता के ट्रीटमेंट कर सकते हैं. ठीक, बहुत जरूरी से सूचना हम हमारे पालकों को देंगे कि अगर इस तरह की कोई समस्या का वो सामना कर रहे हैं तो उसकी पूरी जानकारी उन्होंने अपने डॉक्टर साहब को देनी चाहिए, यानी उसमें कोई कम भी नहीं करें
और बढ़ा चढ़ा के भी नहीं बताए और न किसी लज्जा संकोच का अनुभव करें और न बच्चे को इस तरह से बताएं। तो सर अब हम अब इसके उपाय के ऊपर ट्रीटमेंट के ऊपर चलते हैं। तो सबसे पहली बात तो इसमें कि जैसे कुछ एक दवाइयाँ होती है कि वो कॉन्स्टिपेशन करती है, कुछ एक दवाइयाँ कॉन्स्टिपेशन में असर करती है उसके लिए लाभकारी होती है, तो दोनों के विषय में आप क्या सलाह देंगे? जब भी पालक को लगता है कि हमारे बच्चों को कॉन्स्टिपेशन है तो तुरंत डॉक्टर साहब डॉक्टर की सलाह लेनी चाहिए, ना कि घरगुती इलाज करने चाहिए। एक नजर टाकूया जिल्ह्यातील घडलेल्या गुन्हेगारी घटनांवर अर्थात DCR। पोलीस ठाणे आसेगाव, आरोपी सोमेश्वर सदाशिव गोरे, फिर्यादी मनोहर आमझरे। हकीकत, फिर्यादीने आरोपी विरुद्ध केलेल्या दिवाणी केस विरोधात आरोपीने फिर्यादीची 30,000 रुपये किमतीची दुचाकी जाळली। आसेगाव पोलिसांनी 435 कलमांवये गुन्हा दाखल केलाय। पोलीस ठाणे धारणी, आरोपी मोटारसायकल चालक, फिर्यादी राम भिलावेकर। हकीकत, आरोपीने फिर्यादीचा 7 वर्षांचा मुलगा समीर याला धडक दिल्याने मुलाचा डावा पाय फ्रॅक्चर झाला। धारणी पोलिसांनी 279-338 कलमांवये गुन्हा नोंदवलाय। पोलीस ठाणे धारणी, आरोपी अज्ञात, फिर्यादी प्रवीण गावंडे। हकीकत, अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या घरात प्रवेश करून वापरातील 4,500 रुपये किमतीचे भांडे चोरून नेले। धारणी पोलिसांनी 454-457-380 कलमांवये गुन्हा दाखल केलाय। पोलीस ठाणे अचलपूर, आरोपी जकीरुद्दीन अधिक 8, फिर्यादी आबिदाबी बुरहानुद्दीन। हकीकत, आरोपींनी गैरकायदेची मंडई जमून मुलीच्या लग्न समारंभात फिर्यादीच्या पतीला मारहाण करून जबर जखमी केलं, जीवे मारण्याचा प्रयत्न केला। अचलपूर पोलिसांनी 307-143-147-148-149-452 कलमांवये गुन्हा नोंदवलाय। वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची। आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचं असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा। आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भवन समोर, मोर्शी रोड, अमरावती। आमचा फोन नंबर आहे 3298-161 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in। अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज। बातमी आमची, विश्वास तुमचा।